मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील शेतकरी अनिल आबाजी पाटील स्वतः चालू केलेल्या चारा छावणीच्या बिलासंदर्भात 2 वर्षापासून पाठपुरावा करत असून अखेर अपयश आल्याबद्दल स्वतःच्या मौजे शिरापूर या क्षेत्रामध्ये दिनांक 14 मार्च रोजी आंदोलनाला बसणार आहेत. अशा आशयाचं पत्र सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना पत्र देऊन 14/3/2022 रोजी या आंदोलनाला बसले आहेत. तरी याची दखल कोणत्याही प्रशासनाधिकाऱ्यांनी घेतली नाही हे प्रहार संघटनेचे मोहोळ तालुकाध्यक्ष वैभव जावळे, तालुका संपर्क प्रमुख नानासाहेब खांडेकर, गणेश बळवंतराव यांना कळताच त्यांनी पदाधिकाऱ्यांसह स्वतः शेतामध्ये जाऊन भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला. अनिल आबाजी पाटील रोगर औषधाची बाटली घेऊन आंदोलनाला बसले होते. प्रहार संघटनेने त्यांची समजूत काढून त्यांच्या जवळ असलेली औषधाची बाटली हस्तगत केली व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाधिकारी व मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने यांचा फोन बंद होता. मोहोळ तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याशी संपर्क साधला असता तुम्हीच त्यांची समजूत काढा, आम्ही पण भेट देऊ असं आश्वासन दिलं. तरी या विषयावर 2 दिवसात निर्णय न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार असं प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यावेळी प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते. मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर तालुका मोहोळ. मी 11 तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेब पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं होतं. मी चारा छावणीचं अनुदान मिळावं म्हणून या मागणीसाठी मी माझ्या शेतात गट नंबर 181/4 आंदोलनाला मी 14 तारखेपासून बसलेलो आहे. परंतु प्रशासनाचा एकही माणूस अजून माझ्याबरोबर आलेला नाही. प्रशासनाला काय वाटतं की शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या आणि पुन्हा आमच्यावर काय येऊ नये म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या ढकलून द्यायच्या, एवढंच प्रशासनाचं काम आहे. परंतु मी आत्ता सांगतो तुम्हाला, आत्ता प्रहार संघटनेचे वैभव जावळे, नानासाहेब खांडेकर, तुम्ही मला आला मला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमच्या ह्याला मान मी 2 ते 3 दिवस देतोय. मला माझ्या गीर गाईचं अनुदान जर या सरकारनं नाही दिलं, ही रोगरची बाटली आणि 21 तारखेला 11:32 ही बाटली मी पेल्याशिवाय राहणार नाही. आणि मी पेल्यावर फक्त न फक्त प्रहार संघटनेनं कलेक्टर आणि मोहोळचे तहसीलदार साहेबावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, हीच माझी तुमच्याकडे विनंती राहील शेतकरी म्हणून.